नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या पंधरा ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय सव्वीस मार्च रविवार काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर बात तर चला सविस्तर जाणून घेऊया बघा कोल्हापुरात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन पीएम नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी त्यानंतर बघा राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार जुनी पेन्शन योजनेसह या मागणीवरही शिंदे फडणवीस सरकार सकारात्मक त्यानंतर बघा केंद्राची सर्व राज्यांना सूचना कोरोना चाचणी वाढवा चोवीस तासात पंधराशे नव्वद आढळले एकशे उच्चांक त्यानंतर बघा वसंत मोरेंच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे थेट पुण्यात वसंत मोरेंची नाराजी दूर त्यानंतर बघा मंत्री संदीपान भुमरेंच्या विरोधात बातमी शिंदे गटाकडून सामनाची होळी त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पेपर उघडला की यांचाच फोटो शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा अजित पवारांचा सरकारवर हल्ला बोल बातमी अमेरिकेत राष्ट्रीय दूतावासाबाहेर खलिस्तानी समर्थकांचा भारतीय पत्रकारावर हल्ला त्यानंतर बघा एक हजार त्र्याण्णव कोटी रुपयांनी बदलले बारामतीचे अर्थकारण संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मुंबईकरांचे तीन लाख कोटी गेले कुठे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मालेगावात तणाव बंदोबस्त वाढवला पोलिसांच्या सूचनेनंतरही राऊत आपल्या निर्णयावर ठाम त्यानंतर बघा इस्रोचा नवा विक्रम छत्तीस सॅटेलाइटसह सर्वात वजनदार रॉकेट यलियम व्ही थ्री लॉन्च जगाला मिळणार उत्तम कनेक्टिव्हिटी त्यानंतर बघा राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा राजघाटावर संकल्प सत्याग्रह त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी विधिमंडळातील सरकारी बेफिकरी लोकशाहीसाठी धोकादायक विरोधी पक्षनेते अजित पवारांनी डागली तोप त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी वाढत्या कोविड संक्रमणावर आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील जी एम सीमध्ये एक वार्ड राखीव त्यानंतर बघा गिरणी कामगार घरांसाठी आमदारांची समिती नेमणार सरकार कालबद्ध कार्यक्रम राबविणार